पावनखिंड या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर आज आपल्या भेटीस येत असून पावनखिंड या चित्रपटातील त्यांच्या महाराजांच्या भूमिकेतील रंजक अशा गोष्टी व अनुभव सांगायला आलेले आहेत। चला तर मग बघूयात त्यांचा पावनखिंड या चित्रपटातील प्रवास कसा होता ते। सफर स्वराज्याच्या ऑनलाईन गप्पा या सिरीज मध्ये आज आपण भेटणार आहोत पावनखिंड या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे चिन्मय दादा मांडलेकर यांना। नमस्कार दादा। नमस्कार। नमस्कार। आपण आता प्रश्नांना सुरुवात करूयात। येस। जेव्हा दिग्पाल दादांनी तुम्हाला सांगितलं की तुला चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकार करायची आहे तर तेव्हाचा तो क्षण कसा होता? माझ्यासाठी तो खूप अद्भुत क्षण होता कारण आय थिंक 2016 सालची गोष्ट आहे। फर्जन चित्रपटाची संहिता त्याने मला वाचायला दिली आणि जेव्हा त्याने मला वाचायला दिली तेव्हा मला मी ह्यात असणार आहे किंवा मी याच्यात काम करणार आहे असं काहीच माहिती नव्हतं। एक मित्र म्हणून त्याने मला वाचायला दिली, मी ती वाचली आणि माझं त्याच्याबद्दल जे काही मत होतं ते मी त्याला ऐकवलं आणि तेव्हा माझ्या मनात असा एक प्रश्न होता की त्याला विचारावं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार, पण मी तो त्यावेळेला नाही विचारला कारण म्हटलं आता आपण वाचलंय त्याचं अजून सगळं ठरतंय। आणि मग हळूहळू मला कळत गेलं की त्याची डेव्हलपमेंट होते, निर्माते मिळालेले आहेत अमुक तमुक। आणि एक दिवशी ध्यानीमयी नसताना आम्ही तू माझा सांगाती ही आमची मालिका त्यावेळेला सुरू होती, त्याच्यात मी वराम महाराजांची भूमिका करायची, तर त्याच्या सेटवर त्याने अचानक मला एके दिवशी विचारलं की तू करशील का छत्रपतींची भूमिका। आणि फार कमी वेळेला असं झालंय माझ्या आयुष्यात की मी ब्लँक झालोय, मला काही सुचलेलंच नाही की आता काय बोलायचं आपण याच्यावर। आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं फक्त मी तरी त्याला नंतर विचारलं की तू तुझं ठरलंय ना, की तू ठाम आहेस ना, तर तो मला म्हणाला हो मी ठाम आहे, फक्त आपण एक लुक टेस्ट करूया। त्याने मला असं सांगितलं की माझ्या मनात तू कसा दिसशील, जो रेखाचित्र मी रेखाटलेलं आहे पण ते इतर जे आहेत म्हणजे निर्माते आहेत किंवा इतर लोकांना ते दाखवायचंय मला। सो त्या अनुषंगाने मग आम्ही एक लुक टेस्ट केली आणि त्याच्यानंतर मग हे सगळं गेलं पुढे। आणि मला अजून आठवतं आम्ही पहिला दिवस जो माझा चित्रीकरणाचा होता इंडी स्टुडिओ जो कर्जतचा आहे नितीन देसाईंचा, त्या इंडी स्टुडिओमध्ये आम्ही शूटिंग करत होतो आणि मृणाल ताईंबरोबरच पहिला सीन होता। स्वतः नितीन देसाई तिथे आले होते बघायला आणि मला एक टेन्शन होतं की बाबा आपल्याला बघून आता यांना कसं वाटेल कारण ह्या वेशात, पण त्या दोघांचीही अशी प्रतिक्रिया होती की अरे फार शोभतोय महाराज। मग तिथून तो सगळा पुढचा प्रवास सुरू झाला। या भूमिकेसाठी तुम्ही पूर्वतयारी म्हणून काय केली? बरं, पूर्वतयारी बरीच आहे कारण हे बघा छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी नाही, मी तर म्हणेन भारतातही नसायला हवं खरं तर, पण आपल्याला जो इतिहास माहिती आहे तो जेव्हा मी दिग्पाल बरोबर काम करू लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला जो इतिहास माहिती आहे किंवा इतिहास म्हणून आपल्याला जे शिकवले गेले ते अत्यंत त्रोटक आहे, ह्याच्या पलीकडे खूप मोठं आणि खूप अथांग असं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे। सो त्याच्याबद्दलचं वाचन म्हणा किंवा इतर गोष्टी, काही युट्यूबवर काही प्रसिद्ध इतिहासकारांची भाषणं अवेलेबल आहेत ते ऐकणं म्हणा, हा सगळा अभ्यास एकीकडे सुरू झाला। दुसरीकडे एक संहिता म्हणून जी काही लिहिलेली होती फर्जनची असेल, फत्तेशिकसची असेल किंवा इव्हन पावनखिंडची असेल, ह्या संहितेमध्ये छत्रपतींचं काय स्थान आहे, जसं तुम्ही जर तिन्ही चित्रपट आता बघाल तेव्हा पावनखिंड रिलीज होईल तेव्हा या तिन्ही चित्रपटांमध्ये छत्रपती वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आहे, व्यक्तिरेखा तीच आहे पण फर्जंदमध्ये ते केवळ एका स्ट्रॅटेजिस्टच्या भूमिकेत आहे की ते
फक्त एक त्यांचा आशीर्वाद आहे त्या सगळ्या मोहिमेला, आणि शेवटी अर्थातच ते येतात. फत्ते शिकस्त मध्ये ते स्वतः फोरफ्रंटला राहून त्यांनी केलेली एक सर्जिकल स्ट्राईकची ती कथा. पावनखिंड ही पूर्णपणे एक अत्यंत इमोशनल फिल्म आहे, कारण त्यांच्यासाठी कोणीतरी केलेला खूप मोठा त्याग आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं हे ही आलंच. आणि मग जी एक फिजिकल तयारी जी असते की तलवार शिकणं, त्यातले काही डावपेच शिकणं, हे म्हणजे हे फक्त मलाच नाही, ह्या चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला, मग तो स्त्री पुरुष कलाकार असो ती स्त्री कलाकार असो, प्रत्येकाला त्या ट्रेनिंग मधनं जावं लागलेलं आहे. आणि आता अगदी चौथा सिनेमा आम्ही शूट केला आता काही महिन्यांपूर्वी, त्याच्यातही ते होतच, म्हणजे ते एक चॅलेंज दिग्पालच्या सिनेमात. पण मग हे शूट करत असताना फरजंद असू दे, फत्ते शिकस्त असू दे, किंवा आता पावनखिंड असू दे, या तिन्ही मध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव केलेला आहे आणि गडांवर सुद्धा तिथे ऍक्च्युअल जाऊन शूट केलेला आहे, मग तो क्षण कसा होता? फरजंद मध्ये खरंच सांगायचं तर आम्ही माझ्या वाट्याला तरी प्रत्यक्षात गडावर जाऊन शूटिंग करण्याचा प्रसंग आला नाही. पण फत्ते शिकस्त आम्ही राजगडावर बरंच चित्रीकरण केलं, पन्हाळगडावर केलं. पावनखिंडचं बरंच शूटिंग हे मल्हारगड नावाच्या एका किल्ल्यावर झालेलं आहे. किंवा आता आम्ही जो चौथा चित्रपट केला शेर शिवराज, त्याचं बरंच चित्रीकरण हे रत्नागिरीला, किल्ल्याचं नाव सुवर्णदुर्ग, सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला, तिथे शूटिंग झालेलं आहे. सो ह्या सगळ्या मध्ये एक तर काय होत की आपलं जे हे जी धरोहर आहे आपली पुन्हा एकदा अनुभवायला मिळते. आणि राजगडावर महाराजांचा पोशाख करून उभं राहणं किंवा तिथल्या त्या नेड्यामध्ये बसून सीन शूट करणं हे खूप अंगावर काटा आणणारी गोष्ट आहे. कलाकार मदत होते आणि स्टुडिओ मध्ये किंवा क्रोमावर अशा पद्धतीचं शूटिंग करण्यापेक्षा हे शूटिंग कधीही म्हणजे कलाकार म्हणून आम्हाला जास्त चॅलेंजिंग आहे आणि जास्त आवडत. पूर्णगड नाव किल्ल्याचं, सॉरी मी कशी सुवर्णदुर्ग म्हणलं, पूर्णगड रत्नागिरीमध्ये त्याचं आम्ही आता इथेही शूटिंग केलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णयामागे त्यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला एक प्रत्यय येत असतो, मग तसं तुम्हाला त्यांची भूमिका साकारताना तुम्हाला कोणत्या गोष्टी नव्यानं जाणवल्या? नाही, नव्यानं अनेक गोष्टी कळत राहतात. म्हणजे जसं आता तुम्ही फरजंद जर बघाल तर फरजंदचा जो कालखंड आहे तो राज्याभिषेकाच्या जवळचा कालखंड आहे, पण त्यावेळी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज एक राजव्यवहार कोश तयार करून घेत होते रघुनाथ पंडितांकडून, असा एक सीन फरजंद मध्ये आहे. तर ते म्हणजे महाराष्ट्रातली का किंवा जगातली पहिली शासकीय डिक्शनरी मराठीतली ही छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार करून घेतली हे आपल्याला फार कमी लोकांना माहीत होत, तिथपर्यंत तरी मलाही नव्हतं. अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टीचा दाखला तुम्हाला, आणि दिग्पालचं हे कौशल्यही आहे की तो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते शोधून काढून. शिवचरित्र म्हणजे फक्त तलवारबाजी करणारे किंवा घोडेस्वारी करणारे छत्रपती नाही, तर रयतेची काळजी घेणारा राजा म्हणून जी एक त्यांची प्रतिमा आहे ती सुद्धा कशी पुढे येईल ह्याच्यावर दिग्पालचा खूप जोर आहे. आणि ती अशा छोट्या छोट्या प्रसंगांमधनं खूप पुढे येत असते. म्हणजे आता किंबहुना पावनखिंड ज्याला दिग्पालनं काही फक्त पुस्तकांचा नाही तर कागदपत्रांचाही उपयोग केलेला आहे, ज्याच्यातनं आपल्याला ह्या इतिहासाबद्दलच्या अनेक गोष्टी कळतात. तो मला असं वाटतं की जेव्हा आता तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हालाही ते जाणवेल. मी आता ते सांगून बरोबर. आता मला असं दादा विचारावं असं वाटतंय की हिरकणी चित्रपटाचं लेखन तुम्ही केलेलं आहे, तर ते त्या लेखनाचा उपयोग इथे तुम्हाला झाला का? नाही, उलट आहे खर तर. म्हणजे मी फरजंद केला होता किंवा फत्ते शिकस्त त्यावेळेला करत होतो त्याचा उपयोग मला हिरकणी लिहिताना जास्त झाला. सो मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या फिल्म करत असताना तो चित्रपट लिहिल्यामुळे त्याचा जास्त काय म्हणू आपण त्याला, कारण मी जसं म्हटलं की दिग्पाल बरोबर काम केल्याचा एक खूप मोठा फायदा की
शिवकलाकडं बघण्याची त्याची एक वेगळी दृष्टी आहे. त्या दृष्टीचा मलाही फायदा हिरकणी लिहिताना झाला. अर्थात प्रसाद ओक जे आमचे दिग्दर्शक होते ते त्यांचं सहकार्य होतंच, पण कारण हिरकणीची कथा ही तसं पाहायला गेलं तर आपल्याला शाळेच्या कवितांमधून किंवा धड्यांमधून एक दीड पानाची कथा आपल्या समोर ती. अर्थात इथं चित्रपटाची अशी एक वेगळी कथा प्रताप गंगावणे सरांनी लिहिलेली होती, पण त्याची 2 तासाचा सिनेमा करताना ही जी आमचं शिवराज अष्टक हे जे आम्ही करतोय, ह्या ज्या फिल्म्स करतोय ह्याच्यात मी काम करत असल्याचा फायदा मला इथं लेखक म्हणून खूप झाला. ओके, आता तुमच्या लहानपणीकडे वळूयात. तुमच्या लहानपणीचा एक फोटो आम्हाला दिसला की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांच्या मांडीवर बसलेला पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव केलाय असा फोटो आहे, त्याच्याबद्दल सांगाल का? तो माझ्या 5व्या वाढदिवसाचा फोटो. आणि मला माहित नाही हल्ली ही प्रथा असते की नाही, आमच्या लहानपणी तरी होती की 5व्या वाढदिवशी मुलाला किंवा मुलीला काहीतरी एक छान वेगळा पोशाख करायचा, मग त्याचे फोटो काढायचे. तर मला आठवते माझ्या ताईला आय थिंक म्हणजे माझी मावस बहीण मोठी तिचंही जेव्हा 5वा वाढदिवस होतं ते अशाच पद्धतीचा पोशाख केला होता. तो माझ्या वेळेला माझे वडील खूप म्हणजे ते नेहमीच शिवभक्त होते, त्यामुळे वडिलांचं असं म्हणणं होतं की नाही चिन्मयला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख करूया. मला आठवते की हा एक फोटो आणि अजून एक फोटो तुम्हाला सापडत नाही कुठे, त्या घरात एक अशी शंकराची पिंड होती छोटीशी देवघरात असते तशी, तर ते रायरेश्वरी शपथ घेतानाचा जो प्रसंग आहे महाराजांचा तसाही माझा एक फोटो तेव्हा काढलेला आहे हे मला आठवतंय आता. पण ते तेव्हा तेवढंच होतं, तेव्हा त्यांनाही नसेल माहिती, मला तर नव्हतंच माहिती की पुढे जाऊन माझ्या वाट्याला ही भूमिका महाराजांची भूमिका करण्याचं भाग्य येईल. आता तुम्ही आणखीन एक चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे तुम्ही भूमिका केलेला आणखीन एक चित्रपट येतोय असं म्हणाला, तर त्या चित्रपटाबद्दल काही सांगाल का? खरं काय झालं, आम्ही पावनखिंडच चित्रीकरण हे 2020 मार्च महिन्यातच संपवलं होतं. करोना पॅन्डेमिकने आपल्यावर आक्रमण करण्याच्या बरोबर तेव्हा आक्रमण झालेलंच होतं, पण लॉकडाऊन लागण्याच्या एक आठवडाभर आधी आमचं सगळं चित्रीकरण संपलं. त्याच्यानंतर लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पावनखिंडचा जो रिलीज आहे तो पुढे जात राहील आणि दिग्पालनं वसा जो उचललेला आहे 8 फिल्म्स करण्याचा, त्यातल्या 3 तर ह्या झाल्या होत्या, पण ह्या मधल्या काळात 4थी फिल्म त्यातली शेर शिवराज या नावाची ही आम्ही शूट केली साधारणपणे 2021 नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अशा 2 महिन्यांमध्ये. आणि महाराजांच्या जीवनपटातली जी सगळ्यात एक दैदिप्यमान घटना जी आहे आपल्याला माहिती आहे तो म्हणजे अफजल खानाचा वध, तर त्याच्यावरचा हा चित्रपट आहे. आत्ता मी त्या चित्रपटाबद्दल फार नाही सांगू इच्छित कारण सिनेमा रेडी आहे. आधी आपण म्हणतो ना आधी लगीन कोण ढाण्याचं, तसं आधी लगीन आणि मग कालांतराने शेर शिवराज सुद्धा आपल्या भेटीला येईल. विनंती सगळ्यांना करायची की आपण आपला इतिहास 2 पद्धतीने बघतो, आयदर आपण फक्त त्याच्याबद्दल एक अभिमान बाळगतो किंवा आपण पूर्णपणे इग्नोर करतो, पण त्या इतिहासातून शिकून पुढे जाण्यासारखं बरंच काही आहे, खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर. तर ते लोकांनी घ्यावं ज्या माध्यमातून घेता येईल, पुस्तकं असतील जसं मी मगाशी म्हटलं, युट्यूबवर अनेक व्हिडिओज आहेत, भाषणं आहेत, किंवा हे असे चित्रपट असतात. सो 18 तारखेला आता पावनखिंड रिलीज होतोय 18 फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येवर 19 फेब्रुवारीच्या. सो तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी तो पाहावा, खूप आतुरता लोकांची आहे हे आम्हाला त्यांचे जे संदेश येतात त्यातनं कळतं. आम्ही पण ट्रेलर जेव्हा जेव्हा त्याची रिलीज डेट पुढे गेली आहे तेव्हा तेव्हा आम्ही खूप घाबरलो की लोक आता उद्या आपल्याला हाणणार की काय तुम्ही परत रिलीज डेट पुढे गेली, पण काही पर्याय नव्हता कारण ह्या कोरोनाच्या साथीमुळे. पण पुन्हा तेच आहे की आपण चिकाटीनं डटून राहिलेलो आहोत, आता फायनली सिनेमा येतोय. कारण हा सिनेमा घरामध्ये एकट्यानं बसून बघण्याचा सिनेमा, हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करत बघण्याचा सिनेमा, तो लोक करतील अशी अपेक्षा आहे.
नक्कीच सर. मी पण काय स्वतः ट्रेलर पाहिलाय पावनखिंडचा, आणि म्हणजे ऍक्च्युली ऑडिओ ऑफ होता माझा, काही बाहेर असल्यामुळे मी ऑडिओ ऑफ ठेवला, पण ते बघूनच म्हणजे मला डोळ्यात पाणी आलं लक्षात घ्या, म्हणजे की फारच छान. म्हणजे आता मी आतुरतेने वाट पाहतो या चित्रपटाची. आतापर्यंत चिन्मय दादा, तू साचेबंद लेखन न करता स्वतःच्या जिद्द आणि चिकाटीवर वेगवेगळ्या कलाकृती निर्माण केलेल्या आहेत, आणि अशाच वेगवेगळ्या कलाकृतींची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. या नोटवर आपण इथे आज थांबूयात असं मला वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.